आपल्या या भैरवनाथाच्या यात्रेच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं भैरवनाथाची यात्रा ही माहीपौर्णिमेपासून सुरू होत असते. त्याच्यामध्ये माहीपौर्णिमेला शिडाचे कळप तोडले जातात. तदनंतर आज देवाची भैरवनाथाच्या हळदीचा कार्यक्रम असतो. हा कार्यक्रम जन्याईच्या मंदिरापासून सुरू होत असतो. त्याचबरोबर नाभिक समाजाचा जन्याईच्या मंदिरामध्ये परानी टोचून त्या ठिकाणी मशाल घेऊन भैरवनाथाच्या मंदिरामध्ये तो माणूस येत असतो. या दिवशी गावाच्या वरच्या बाजूला नाभिक समाजाची एक भवन यायची देवळ आहे. तिथून भैरवनाथाच्या या देवळात 5 देवींच्या काठी आणल्या जाते. ती भवन यायची एक त्याच्याखाली भोसले भावकीत आमच्या तिथं भोसलेंची मंडळी आहे. तिथं जन्यायची दाभाडे भावकीतली एक त्यांची एक देवी असते त्या देवीची पुन्हा कुंभारवाड्यातली एक आणि राऊतांची राऊत परीट समाजाची अशा 5 देवीच्या काट्या इथं तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या बाजूला त्या 5 मानाच्या काट्या येतात आणि त्या इथं देवळात आल्यानंतर वाजत गाजत त्या आणल्या जातात. देवळाला प्रदक्षिणा मारून त्या काठे बांधल्या जातात. त्या बांधल्यानंतर आमचा देवाचा हळदीचा आणि तेल लावण्याचा कार्यक्रम होतो. Thank you.
हळद लावण्याकरता बावधन गावातील परिसरातील त्या ठिकाणी महिला सर्व उपस्थित असतात. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या पाच महिलांना मान असतो त्यापैकी पसरणीच्या मुळीक म्हणून आहेत, तदनंतर गुरव म्हणून असते, त्याच्यानंतर सुतारीन असते, त्याच्यानंतर कुलकर्णी असतात आणि नाभिक समाजाची एक महिला असते. अशा ह्या पाच महिलांना तो मान दिला गेलेला आहे. ह्या पाच महिलांनी हळद लावल्याशिवाय त्या ठिकाणी इतर समाजातल्या महिला किंवा इतर महिला त्या ठिकाणी हळद लावत नाहीत आणि ही परंपरा आजही चालू आहे. हळद लावत असताना सुरुवातीलाच त्या खांबाला एक नाळ ठोकण्यात येत असतो. तो नाळ ठोकण्याचा मान हा लोहार समाजाला दिलेला आहे. तो लोहार तो आपला नाळ बनवून घेऊन येत असतो. इतिहास असा आहे की जेवढे नाळ आहेत तेवढे बगाड या ठिकाणी होऊन गेलेले आहेत असं एक सर्वसामान्य लोकांना माहीत होतं. एक बगाड एक नाळ, एक हळद एक नाळ, अशा पद्धतीचा तो इतिहास आहे. तो नाळ ठोकल्याच्या नंतर हळद लावायला सुरुवात होत असते आणि हळद लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी गावातील बऱ्याचशा सुवासिनी त्या ठिकाणी हळद लावण्याकरता येत असतात. का मित्रांनो, हळदीचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. याच्यानंतर होळीच्या कार्यक्रमाला आपण सर्व भेटूया. होळीचा कार्यक्रम आणि होळीचा म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी बगाड्या कोण आहे याची उत्सुकता आपल्या समोर राहिलेली.